नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या लाख शुभेच्छा। मित्रहो, या वर्षी कोरोनाचा प्रकोप काल आहे, संकट आहे आणि संसर्ग होऊ नये शासनाचे नियम नियमावले आहेत, त्यामुळे दरवर्षी आम्ही आपल्याकडे गणेश दर्शनासाठी आणि आपल्या भेटीसाठी आम्ही येत असतो, परंतु या वर्षी आम्ही येऊ शकत नाही। प्रथम आम्ही आपण आम्हाला माफ करावं। आम्ही या वर्षी जो गणपती उत्सव चालू झालेला आहे, गणेशाची स्थापना झालेली आहे, गणेश विराजमान झालेला आहे आणि आमची पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे की गणपती बाप्पा आलेला विघ्नहर आहे, विघ्नहर्ता आहे आणि हा विघ्नहर विघ्नहर्ता संकटनाशक जो काही ह्या संपूर्ण विश्वावर या जगावर जगातील प्रत्येक नागरिकावर देशावर राज्यावर जो काही करोनाच्या माध्यमातून या व्हायरसच्या माध्यमातून जो काही संकट आलेलं आहे, या संकटामध्ये नागरिक ओरफळून गेले आहे, नागरिक त्रस्त झालेला आहे, गणेशाचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे की जो काही संकट आहे आपण संकट नाशिका संकट मोचन आहात आपण आणि ह्या संकटातून समस्त नागरिकांना त्यातून बाहेर काढावं, हा संकट दूर करावं, हा संकट नष्ट करावं असं गणेशाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे आजपासून हा संकट गेलेला आहे। माणसाने भीती मनातून काढावी, भय काढावं आणि जो आपली जो आयुष्य आहे, जे आपला काम धाम आहे, आपला जो व्यापार आहे, आपली नोकरी आहे, जो काही दैनंदिन व्यवहार आहे, तो व्यवहार आपण आपल्या जे काही नियमप्रमाणे करतो त्याप्रमाणे दैनंदिन व्यवहार आपण करावा आणि देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करते। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांचं गणेश भक्तांचं सर्व गणेश भक्तांचं लाख शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।